पद्मजा जैन रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. नमस्कार, पद्मजा जैन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. आज मकर संक्रांती, तर मकर संक्रांतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण 15 मिनिटातच तिळगुळ वडी बनवणार आहोत. गॅसवर कढई ठेवली आहे आणि गॅस बारीक केलेला आहे. तर आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊयात. तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये येथे 200 ग्रॅम गूळ घेतला आहे. हा चिक्कीचाच गूळ आहे, तो आपण घालणार आहोत. तर गूळ आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे आणि मोठ्या गॅसवर नाही करायचा, कारण मोठ्या गॅसवर जर केला तर गूळ आपला जळू शकतो. थोडेसे पाणी त्यात घातले आहे, 1 चमचा. तर आपल्याला आता गुळाचा पाक बनवायचा आहे. संक्रांतीमध्ये तीळ आणि गुळाला खूपच महत्त्व असते, त्यामुळे सगळ्यांच्याच घरी संक्रांतीच्या दिवशी तिळपोळ्या, तिळाचे लाडू, तिळ पापडी, तसेच तिळाची बर्फी, तिळाच्या वड्या असे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. तर येथे आता बघू शकता तुम्ही, आपली चाचणी होत आलेली आहे आणि गूळ छान मेल्ट झालेला आहे. तर गूळ पाकाला तर छान तार पण आलेली आहे. अशा पद्धतीने पाक होईपर्यंत आपण हलवत राहायचे आहे. आता पाक आपला छान तयार झाला आहे. तर त्यामध्ये मी इथे 200 ग्रॅम भाजलेले तीळ घेतले आहेत. तर तीळ आपल्याला सुरुवातीला स्वच्छ करून ते बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहे. आणि तीळ भाजताना कधी पण कढईवर झाकण ठेवायचे, कारण ते तीळ भाजताना उडतात म्हणून. तर आता इथे जेवढा गूळ वापरला तेवढेच आपण तीळ वापरले आहे. त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स पण घालत आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही विलायचीची पूड पण घालू शकता फ्लेवरसाठी. तर ड्रायफ्रूट्स आता टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर 5 मिनिटासाठी आपल्याला असेच हलवत राहायचे आहे. 5 मिनिटातच हे मिश्रण घट्ट होते. तर बारीकच गॅस करायचा आहे, मोठा बिलकुल करायचा नाही. तर अशा पद्धतीने आता मिश्रण घट्ट होत आलेले आहे. इथे बघू शकता तुम्ही, मिश्रण छान घट्ट झालेले आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका ताटामध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे. तर आता ताटाला येथे तूप लावून घेत आहे मी. तुमच्याकडे जर स्क्वेअर शेपचा जर टीन असेल तर त्यामध्ये तुम्ही सेट केली तरी चालेल. आता त्यामध्ये आपण मिश्रण ओतून घेऊया. जेव्हा आपण पाकातले लाडू बनवतो तेव्हा हाताला लाडू बनवताना खूपच चटके बसतात, त्यामुळे पाकातली वडी हा चांगला ऑप्शन आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर सर्व मिश्रण आता येथे ओतून घेऊ आपण ताटामध्ये. आणि गरम असतानाच त्याला आपल्याला वाटीने प्रेस करायचे आहे. तर येथे मी हे पोळ्या शेकण्यासाठी वापरते. तर याच्याने मी करणार आहे, तर त्याला मी तूप लावून घेत आहे. मिश्रण अजून गरमच आहे, तोपर्यंतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर आता आपण व्यवस्थित प्रेस करून घेऊ. जर राऊंड शेप द्यायचं असेल तर राऊंड शेप देऊ शकता किंवा स्क्वेअर शेप देऊ शकता. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आता प्रेस करून घ्यायचे आहे. आणि 5 मिनिटातच वडी आपली सेट होते, जास्त वेळ लागत नाही सेट व्हायला. आणि वडीची थिकनेस तुमच्या आवडीनुसार करू शकता. पातळ हवी असेल तर थोडे अजून प्रेस करू शकता. येथे मिश्रण आता थोडेसे थंड झालेले आहे म्हणून मी हाताने त्याला स्क्वेअर शेप देत आहे. तूप टाकल्यामुळे वडीला शायनिंग पण येते, त्यामुळे थोडेसे तूप आवश्यकच आहे वडीमध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेंगदाण्याची कतली आणि शेंगदाण्याची चिक्की यांची पण लिंक पाठवत आहे, तर तुम्ही त्या पण रेसिपी नक्कीच बघा. तर अशा पद्धतीने तिळगुळ वडी तुम्ही नक्की बनवून बघा, खूप पटकन होते. आता प्रेस करून झालेले आहे. तर आपण चाकूने आता आपल्या आवडीनुसार त्याचे पीसेस करून घेऊ. आता आपलं कट करून झालेलं आहे. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.